स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, सध्या आपण आहोत सिंहगड या ठिकाणी आणि तुम्ही पाठीमागे पाहत आहे तुम्हाला मस्त लोकेशन जे दिसतंय ते सिंहगड आहे. तर मित्रांनो, आपण सिंहगडला आज एक वन डे ट्रिप आपण काढलेली आहे. तर मस्त आपण आज सिंहगड पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, पाहूया सिंहगड किल्ला कसा आहे. तर चला मित्रांनो पाहूया. मित्रांनो, आपण जे पाहत आहे ते खाली खडकवासला धरण आहे आणि सिंहगड किल्ल्यावरून निसर्गरम्य वातावरण तुम्ही खाली पाहू शकता. पुणे शहर एकदम नयनरम्य असं हे दृश्य आहे. तर चला पाहूया. मित्रांनो, आता आपण गाडी पार्किंग करून किल्ला पाहण्यास सुरुवात करणार आहोत. तर किल्ल्यावर जाण्यासाठी आपण आता एंट्री केलेली आहे आणि या ठिकाणाहून जात असताना तुम्ही बघू शकता की एकदम छोटा रस्ता आहे आणि जाताना रस्त्याने आपण व्यवस्थित जायचं आहे, कारण काही ठिकाणी धोकादायक असं हे ठिकाण आहे. आणि तुम्ही सुरुवातीला आल्याच्यानंतर तुम्हाला मस्त दगडी बांधकामाचा हा पहिला दरवाजा तुम्ही पाहू शकता. मस्त असा हा दरवाजा बनवलेला एकदम दगडी बांधकामामध्ये. आणि तुम्ही वरती आल्याच्यानंतर सर्व असं निसर्गरम्य ठिकाण आहे आणि या ठिकाणाहून जात असताना संपूर्ण किल्ल्यावरती पाहण्याजोग्या गोष्टी आहेत. तर मित्रांनो, किल्ल्यावर चढाई करत असताना आपण व्यवस्थित जायचं आहे. सर्व दगडाच्या पायऱ्या वगैरे आहेत त्यावर पडण्याची शक्यता जास्त आहे, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत आणि शेवाळलेल्या पायऱ्या आहेत. त्यामुळं तुम्ही बघू शकता की संपूर्ण म्हणजे किल्ल्याच्या साईडनी असं तटबंदी पूर्ण म्हणजे दगडाने बांधकाम केलेलं आहे आणि पर्यटक जर वर आले तर त्यांना धोका होऊ नये या संरक्षण हे आहे. पहिलं काय असं छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलेलं. तर आपण आलेलो आता दुसरा दरवाजा आणि इथं पाहू शकता घोड्याची पागा म्हणून एक ठिकाण आहे. तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत कशी आहे घोड्याची पागा. तर मित्रांनो, इथून एंट्री केल्याच्यानंतर पूर्ण खडक आहे आणि खडकामध्ये संपूर्ण असं लेण्यासारखं कोरलेलं ठिकाण आहे. तर पाहूया कसं आहे हे ठिकाण. तर मित्रांनो पहा, आतमध्ये आल्याच्यानंतर संपूर्ण ह्यामध्ये कोरलेलं आहे आणि आतमध्ये पाणी आहे आणि असे कॉलमसारखे प्रत्येक ठिकाणी थोडे पोल आहेत. तर मित्रांनो इथं पहा गडावर जे ठिकाण आहे, तर या गडावरती एक मूर्ती खराब झालेली आहे. ती मूर्ती शिवप्रेमी खाली घेऊन जात आहेत शिवरायाच्या नामाचा जे घोष करत. आणि खाली पाहू शकता एकदम निसर्गरम्य नयनरम्य असं दृश्य आहे. तर इथून तुम्ही हा नजाराना पाहू शकता जो सिंहगड किल्ले सिंहगड या ठिकाणाहून वरून जर तुम्ही गेलात तर संपूर्ण नयनरम्य दृश्य पुणे शहर खडकवासला धरण संपूर्ण परिसर वरून तुम्ही पाहू शकता आणि या निसर्गाचा तुम्ही आनंद घेऊ शकतात. तर मित्रांनो इथं आल्याच्यानंतर नकळत आपण असं थांबून नक्कीच हे ठिकाण पहा. तुम्ही वर आल्याच्यानंतर दुसरा दरवाजा म्हणजे तुम्ही इथं पाहू शकता की इथं कैरी पण आहे आणि वरती आल्याच्यानंतर ह्या कैरीचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. कैरी जर नाही खाल्ली तर तुम्ही काही उपयोग नाही आल्याच्यानंतर. आणि आता आपण एंट्री करणार आहोत नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी पाहण्यासाठी. तर मित्रांनो आता आपण एंट्री केलेली आहे नरवीर तानाजी मालुसरे यांची आपण समाधी स्थळी आपण पोहोचलेलो आहोत. तुम्ही इथून एंट्री करायची, चप्पल वगैरे बाहेर सोडायची आणि व्यवस्थित आतमध्ये एंट्री केल्याच्यानंतर तुम्हाला इथं तानाजी मालुसरे यांची समाधी स्थळ आहे आणि इथं संपूर्ण जे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे मावळे होते त्यांच्या कलाकृती तुम्हाला इथं पाहायला भेटतात. आणि एकदम जबरदस्त इतिहासामध्ये आपण गेल्यासारखं असं वाटतं या ठिकाणी. मस्त पाहू शकता तुम्ही सर्व मूर्ती कशा असं जिवंत असल्यावानी वाटते. तर ह्या मूर्ती पाहितल्याच्यानंतर एक अंगावर काटा उभा राहतो, कारण ऐतिहासिक ठिकाण आहे हे. तुम्ही पाहू शकता इथं की संपूर्ण दगडी बांधकामामध्ये बनवलेले
आणि इथं नरवीर तानाजी मालुसरे यांची ही संबंधी आहे. तर याला पहिलं कोंडाणा किल्ला म्हणून ओळखलं जात होतं, आता सिंहगड म्हणून ओळखलं जातं. गड आला पण सिंह गेला, त्यामुळं या ठिकाणी सिंहगड हे नाव पडलेलं आहे. आणि इथं आता आपण दर्शन घेऊन संपूर्ण किल्ल्याचा परिसर पाहणार आहोत. तर मित्रांनो, इथं आल्याच्यानंतर एकदम असं फील होतं, म्हणजे तुम्ही जर इथं बघितलं तर काश्मीरसारखं वातावरण सध्या झालेलं आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि नभ जे आहेत ढग आहेत, तर गडावर असे उतरलेले आहेत आणि संपूर्ण दाट धुक्यामध्ये सिंहगड किल्ला पूर्ण व्यापून गेलेला आहे. तर हे फील घेण्यासाठी तुम्हाला नक्कीच या सिंहगड किल्ल्यावरती, कोंडाणा किल्ल्यावरती यावं लागते. तर एकदम भारी वातावरण आहे मित्रांनो. कधी जर तुम्ही पुणे शहरामध्ये जर आलात आणि तुम्हाला जर फिरावं वाटलं, तर पहिलं तुमचं पसंती माझ्या मते सिंहगडला द्यायला पाहिजे. कारण सिंहगड ऐतिहासिक ठिकाण आहे, ऐतिहासिक भूमी आहे आणि मस्त इथं वातावरण आहे. तर आमचे मित्र जांभळं खात आहेत. वरती आल्याच्यानंतर भरपूर तुम्हाला टाईमपाससाठी भरपूर गोष्टी आहेत खाण्यासाठी. तर आता आम्ही वरती जाणार आहोत. वरती आपण पाहत आहोत संपूर्ण सिंहगड किल्ला परिसर. आणि सिंहगड किल्ला परिसर पाहत असताना एकदम आनंदीमय वातावरणामध्ये हा किल्ला एन्जॉय करत पाहायचा आहे. संपूर्ण ऐतिहासिक माहिती घ्यायची आहे. एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे. पाऊस असल्यामुळं इथले झाडं फुलं फळे बहरत आहेत. मस्त असं हे वातावरण आहे आणि खरंच एकदम आनंदीमय हा प्रवास आहे. आणि इथं कोंडाणेश्वर म्हणून मंदिर आहे, तर इथं आपण कोंडाणेश्वर मंदिर पाहणार आहोत. चला मित्रांनो, पाहूया कोंडाणेश्वर मंदिर. वरती आल्याच्यानंतर खरंच एकदम भारी वाटतं आहे. तर आपण आता कोंडाणेश्वर मंदिर पाहणार आहोत. कोंडाणेश्वर मंदिरामधील जी मूर्ती आहे ती आता आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, चला पाहूया. मंदिर बंद आहे पण तुम्हाला दाखवतो मूर्ती. तुम्ही पहा, मस्त आतमध्ये एक शिवलिंग आहे आणि एक मूर्ती आहे. आणि असं दारात बसल्याच्यानंतर एक आनंद वेगळाच असतो की आपण ज्या ठिकाणी, देवाच्या ठिकाणी जर गेलं तर एक 5 ते 10 मिनटं बसायला पाहिजे आणि चिंतन करायला पाहिजे. आता वरती जर तुम्ही गेलात तर इथं एक पॉईंट आहे आणि इथून जर पाहितलं तर सर्व असं दाट धुक्यामध्ये पूर्ण कोंडाणा किल्ला परिसर पूर्ण शाल पांघरलेले आहे. म्हणजे यावरती पूर्ण असं धुक्यानी आणि आमचे हे बंधू सर्व मस्त इन्जॉय करत आहेत. दुर्लक्ष करा काही गोष्टीला. तर मित्रांनो, असं वरती आल्याच्या नंतर लोक इन्जॉय करतात, तसं आम्ही थोडा इन्जॉय केला. पण अशा धोकादायक ठिकाणी न उभा राहता थोडं काळजी घेऊन उभा राहायचं आहे. कारण खाली म्हणजे दरडी कोसळण्यासारखं आपण कोसळू शकतो. तर ही काळजी घ्यायची मित्रांनो, काळजी घेत हा किल्ला पाहायचा आहे. कुठलेही या ठिकाणी म्हणजे दुर्घटना होऊ नये त्यासाठी आपली काळजी घ्यायची. किल्ला फिरत असताना पाय वगैरे घसरू शकतो. एन्जॉय करत असताना इथलं पावित्र्य राखायचं आहे. तर संपूर्ण गोष्टीकडे लक्ष देऊनच या किल्ल्यावरती तुम्ही यायचं आहे. आणि किल्ल्यावर फिरत असताना ही काळजी घ्यायची मित्रांनो. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि काही घटना घडू शकतात त्यामुळं. तर एक मस्त या वातावरणामध्ये म्हणलं एक पोज द्यावा आणि या ठिकाणी बसून या निसर्गाचा आनंद घ्यावा. तर असं आम्ही फिरत आहोत सिंहगड किल्ल्यावरती. आणि पाठीमागे बघू शकता तुम्ही मस्त असं मस्त धुके आलेलं आहे. पाठीमागे हे दोघं नाही, ती चौघ आहेत जवळपास. चौघ नाही, अनेक आहेत. मस्त असं धुके आलेलं आहे बघू शकता. टावर पूर्ण धुक्यामध्ये असं लपून गेलेलं आहे बघू शकता. आणि तुम्हाला हे जे केस दिसत, पूर्ण केसावरती असं जसं काश्मीरमध्ये बर्फ पडतो तसा त्याच्यावरती पाठीमा काहीतरी डायलॉग झालाय. ते तुम्ही ऐकला डायलॉग, काहीतरी झालाय डायलॉग. ते काय बोलून द्या ना, असं मस्त वातावरण आहे. आणि बघू शकता इकडं हे लोकेशन. तर मस्त पाठीमागे तुम्ही बघितलं की दाट धुक्यामध्ये सिंहगड किल्ला आहे. पूर्णपणे या सिंहगड किल्ल्यावरती पूर्णपणे या धुक्याची चादर म्हणजे पांघरलेली दिसते तुम्हाला. तर मित्रांनो, आपल्याला संपूर्ण किल्ला म्हणजे पाहायला भेटला नाही. आपल्याला इथं यायला थोडा लेट झाला. 6 सकाळी 6 ते सायंकाळी 6 हा किल्ला चालू असतो. तर आता जवळपास म्हणजे 7 वाजत झालेत मित्रांनो. तर आता हे जे आपण लोकेशन पाहतोय, आता हे जे लोकेशन आहे
तर अंधार पडत आलेला आहे, त्यामुळे असं वातावरण तयार झालेलं आहे. आणि आपण आता हा जो किल्ला पाहायचा होता तो संपूर्ण आपल्याला म्हणजे पाहायला भेटला नाही वेळ झाल्यामुळं, वेळेच्या अभावी आपण हा ब्लॉग इथंच थांबवतो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो ते कमेंट करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये, तर आपलं चॅनल पाहत राहा. मित्रांनो, आम्हाला किल्ल्यावरती यायला थोडा वेळ झाला होता, आणि वेळ झाल्यामुळं संपूर्ण किल्ला परिसर आपण पाहू नाही शकत कारण यायलाच उशीर झाला होता. आणि या ठिकाणी जर संपूर्ण सिंहगड किल्ला जर आपल्याला पाहायचा असेल तर तब्बल आपल्याला 1-3 ते 2 तास लागतात. तर या ठिकाणावर आल्याच्या नंतर परिपूर्ण संपूर्ण माहिती घ्यायची, आनंदामध्ये हा किल्ला पाहायचा, इथलं पावित्र्य राखायचं, आणि जात असताना मस्त इथली झुणका भाकर नक्कीच खायची. मित्रांनो, गेल्या वेळेस आम्ही इथली झुणका भाकर खाल्ली होती, वांग्याचं भरीत झुणका भाकर आणि त्यासोबत बेसन म्हणजे त्याला पिठलं म्हटलं जातं, इथलं मकाचं कणीस खायचं, इथला फील घ्यायचा मित्रांनो. कारण वरती आल्याच्यानंतर ह्या गोष्टी जर तुम्ही जर खाल्ल्या तरच एक आनंद वाटतो. तर इथं पहा मित्रांनो, म्हणजे इथं पहा पण दुसरं काही पाहू नका, इथं कैरी आहे, काकडी आहे, काकडी आहे मित्रांनो, इथं बोर वगैरे संपूर्ण आहे. तर इथं आम्ही एक मस्त कवळी काकडी घेतली आणि या कवळ्या काकडीचा आनंद घेत या किल्ल्यावर आता आम्ही आहोत, आणि इथून आता आम्ही रिटर्न जाणार आहोत. तर बबलूने मस्त काकडी खात आहे, रामदास पण खात आहे, बळीभाऊ पण खात आहे, आता आम्ही पण म्हणलं कॅमेरा तू घे, आणि आता मस्त मी पण काकडीचा आनंद घेत आहे. तर बबलूनी पहिली एक काकडी खाल्ली आणि माझ्या काकडीमध्ये पण त्याने अर्धा वाटा केला. तर असो, तर खरंच मित्रांनो या ठिकाणी या काकडीचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला सिंहगड किल्ल्यावरतीच खायची मजा आहे. बळीभाऊ पण खात आहे, कारण या ठिकाणी जर आलो तर आपण अशा गोष्टी जर आपण खाल्ल्या तर एक वेगळा आनंद द्विगुणित होतो. या ठिकाणी आपण फिरत असताना म्हणजे एकदम जबरदस्त असं हे ठिकाण आहे. आणि वरती आल्याच्यानंतर अशा गोष्टी खायच्या, आणि फिराय आल्याच्यानंतर अशा गोष्टी जर खाल्ल्या पिल्ल्या तरच मित्रांनो मजा येते. आणि असा कुठंतरी एक थोडा आराम करायचा, आणि खरंच पाठीमागं पाहू शकता एकदम दाट धुक्यामध्ये व्यापलेला हा सिंहगड म्हणजेच कोंढाणा किल्ला. तर बघा कसे टीम चालली KGF सारखी धाड धाड धाड. तर असं एंट्री करतात एक सोबत म्हणलं तुम्हाला मस्त कॅमेऱ्यामध्ये घेतो म्हणून कसे फिरत आहेत बघा किल्ल्यावरती, मी पण त्यांच्या पाठीमागं. तर असं हे आपलं सिंहगड ठिकाण आहे. तर आता आपण या ठिकाणाहून एका दुसऱ्या ठिकाणी जात आहोत, एक पॉईंट आहे भारी. तर सिंहगड किल्ला फिरत असताना खरंच मित्रांनो एक वेगळा आनंद आहे, एक थरारक अनुभव आहे. तर इथं तुम्ही नक्कीच येऊ शकता, वन डे ट्रिप इथं तुम्ही काढू शकता, एन्जॉय करू शकता, आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळामधला हा किल्ला पाहू शकता. संपूर्ण दगडी बांधकाम, एकदम असं दगडाच्या चिऱ्याने हे बांधलेलं बांधकाम आहे. तर इथला अनुभव खरंच मित्रांनो एकदम थरारक आहे. इथली एंट्री एकदम भारी वाटलं या किल्ल्यावरती आल्याच्यानंतर. इथून जर तुम्ही जर परिसर खाली जर पाहिला तर एकदम म्हणजे आता तुम्ही पहा, तुम्हीच या ठिकाणी आल्याच्यानंतर इथून पाहू शकता की कसं एकदम निसर्गरम्य वातावरण आहे, आणि इथून खाली पाहिल्याच्यानंतर कसं तुम्हाला फील होतं. तर इथून आपल्याला खडकवासला हे धरण पाहायला भेटणार आहे, आणि या गडावर आल्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये जर तुम्ही येत असाल तर सगळ्यात भारी इथं वातावरण असतं, पण काळजी तेवढीच घ्यावी लागते आणि एक वेगळा आनंद असतो. तर मित्रांनो पहा, वरून तुम्हाला संपूर्ण सिंहगड किल्ल्यावरून पूर्ण पुणे परिसर दिसतो आहे, खाली खडकवासला धरण दिसतं आहे. आणि आता म्हणजे संध्याकाळ होत आली जवळपास, त्यामुळं अंधारात लाईटी पण तुम्हाला लागलेल्या दिसतात खाली, आणि एकदम असं भारी वातावरण आहे. तर इथला या आनंदाचा फील घेताना मी स्वतः तर मस्त इथून पाहायचं आहे, पण इथून रिस्क खूप आहे मित्रांनो. तर पहा तुम्ही खाली कसा मस्त वातावरणामध्ये हा किल्ला आहे, आणि माझा मित्र म्हणला मला पण इथं तुझ्यासोबत बसायचं आहे, आनंद घ्यायचा आहे. आणि पहा खडकवासला धरण, आणि खडकवासला धरणवरून एकदम नयनरम्य हे दृश्य दिसतं आहे.
तर मित्रांनो, सध्या आपण आहोत सिंहगड किल्ल्यावरती आणि आता तब्बल संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. तर मित्रांनो, या निसर्गाचा जर आनंद घ्यायचा असेल तर मित्रांनो, आपण या टायमाला इथं असायला पाहिजे. तुम्ही पाठीमागं बघू शकता की एकदम असं धुके आलेलं आहे आणि या धुक्यामध्ये पूर्ण सिंहगड किल्ला पूर्ण असं पांघरून टाकलेलं आहे. तर मित्रांनो, एकदम आनंददायी असा हा नजराणा आहे. पण मित्रांनो, ह्या टायमाला रिस्क पण खूप आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर पूर्णपणे अशी दरी आहे पाठीमागं, तुम्ही जर बघितली. आणि ह्या ठिकाणी जर आपण असं उभं राहिलो, खाली जर पाहिलं तर एकदम असं भीतीदायक वातावरण आहे. तर आपण या ठिकाणी जर आलात तर काळजी घ्यावी आणि काळजी घेऊन हा किल्ला पाहावा. भयानक असं मस्त इथं वातावरण आहे आणि पावसाळ्यामध्ये खूपच आनंददायी असं वातावरण आहे या किल्ल्यावरती आपल्याला पाहायला भेटलं. तर चला मित्रांनो, आपण पावसाळ्यामध्ये जर कधी पुणे जिल्ह्यामध्ये जर आलात आणि आपल्याला जर पुणे जिल्ह्यामधलं एखादं ठिकाण पाहायची इच्छा झाली तर आपण नक्कीच या सिंहगड किल्ल्यावरती येऊन या मस्त वातावरणाचा आनंद घेऊ शकता. तर असं हे जबरदस्त वातावरण आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथं जर पाहिलं तुम्हाला असा नाला दिसतोय. तर वरचं डोंगरावरती जे पावसामध्ये पाणी पडतं तर ह्या नाल्यावाटं संपूर्ण पाणी खाली डोंगरपट्ट्यामध्ये पाणी जातं. तर असं मस्त असं नियोजन केलेलं आहे. शिवकालीन हे सर्व किल्ले आहेत. तर खरंच मित्रांनो, महाराष्ट्राला लाभलेली एक संपत्ती आहे, ही जपायला पाहिजे. तुम्ही किल्ल्यावरती जर आला तर स्वच्छता ठेवा, इथं घाण वगैरे करू नका. जबरदस्त असं लोकेशन आहे. इकडं जर तुम्ही पाहिलं तर मस्त अशा पायऱ्या पूर्णपणे ह्याच्या पायऱ्या आहेत, पूर्ण दगडी टोटल. हे बांधकाम जबरदस्त असं आहे. तर असा हा जबरदस्त किल्ला आहे मित्रांनो. नक्कीच हा किल्ला तुम्ही एक व्यस्त पहा. वा, काय नजराणा आहे. इथून जर आपण पाहितलं तर संपूर्ण पुणे शहर, खडकवासला धरण आणि संध्याकाळचा हा नयनरम्य नजराणा तुम्ही पाहू शकता. आता आपण रिटर्न चाललेलो आहोत आणि इथून जात असताना तुम्हाला संपूर्ण पुणे शहर आणि सिंहगड परिसरामधील संपूर्ण जे गाव आहेत ते तुम्हाला इथून पाहायला भेटतात. आता सर्व जे पर्यटक आहेत ते रिटर्न चाललेले आहेत तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी संध्याकाळी थांबलं तर खूप अशी रिस्क आहे, कारण इथं ट्रॉफिक वगैरे जाम होती, जायला वेळ होतो. आणि तुम्ही पाहू शकता एकदम म्हणजे छोटा रस्ता आहे आणि या किल्ल्याचं हे नयनरम्य दृश्य तुम्ही पाहू शकता. आता आपण पार्किंगच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता आपण इथं जी गाडी पार्क केली होती ती गाडी आता आपण घेऊन रिटर्न. पहा, हे आमचे दोन मित्र मस्त टाटा बाय बाय करत आहेत. आणि या ठिकाणी पहा, खरंच मित्रांनो एकदम अद्भुत असा हा नजराणा आहे. आता इथून जाऊ वाटत नाही, पण काय करणार मित्रांनो. हे पाहू शकता सर्व प्रवासाच्या गाड्या वगैरे इथं पार्क केलेल्या आहेत. आणि जाता जाता हा किल्ला एकदा पहा मित्रांनो, खरंच डोळ्यामध्ये भरावा असा हा किल्ला आहे. येथील आठवणी खूप आहेत मित्रांनो, खूप एन्जॉय केला. संपूर्ण किल्ला आपल्याला पाहायला नाही भेटला, पण दुसऱ्या वेळेस नक्कीच आपण संपूर्ण ब्लॉगमध्ये हा सिंहगड किल्ला दाखवणार आहेत. आणि हे पहा पुणे शहर, पुणे तिथं काय उणे. खरंच मित्रांनो पुणे पहा. आपल्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. चला मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत